पुरस्कार कुसुमाग्रजांच्या कविता, त्यांचे लेखन यामुळे त्यांची कीर्ती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पसरू लागली. त्यांनी नाटके लिहिल्यामुळे ते नाटककार म्हणून ओळखले जाऊ लागले. साहित्य क्षेत्रातील त्यांचे वजन वाढले. कवी, लेखक, नाटककार, साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती पसरली. महाराष्ट्र राज्यानेही या गुणी साहित्यिकाचा बहुमान वाढवण्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार दिला. 1960 त्यांच्या मराठी माती या काव्यसंग्रहास पहिला राज्य पुरस्कार मिळाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नुकतीच संपली होती. या चळवळीत कुसुमाग्रजांनी भाग घेतला होता. या काव्यसंग्रहातील कवितांमधून त्यांचं महाराष्ट्र प्रेम दिसून येतं. ते इतर पर्वतांपेक्षा सह्याद्री पर्वताला श्रेष्ठ ठरवतात. 1962 स्वगत तर 1964 हिमरेषा या काव्यसंग्रहास राज्य पुरस्कार मिळाला. हिमरेषा हा काव्यसंग्रह चिनी आक्रमणाच्या वेळेच्या परिस्थितीवर आधारलेला होता. त्यातील या 4 ओळी पाहिल्या की आक्रमणाची गंभीरता आपल्या लक्षात येते. त्या ओळी अशा: बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळले, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्रहिमावर ओघळले, शुभ्रहिमावर ओघळले. कुसुमाग्रजांनी 19 नाटकं लिहिली. त्यात काही नाटकं इंग्रजी नाटकांची रूपांतरं होती. त्यांच्या 1966 ययाती आणि देवयानी, 1967 वीज म्हणाली धरतीला आणि 1971 नटसम्राट या नाटकांना राज्य पुरस्कार मिळाले. 1974 कुसुमाग्रजांच्या नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार विविध भाषांमधील उत्कृष्ट साहित्य नाट्य लेखनासाठी दिला जातो. त्यानंतर कुसुमाग्रजांना एकानंतर एक अनेक पुरस्कार मिळाले. 1985 त्यांनी लिहिलेल्या विविध नाटकांचा गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना राम गणेश गडकरी नाट्य लेखन पुरस्कार मिळाला. 1986 पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. ही पदवी साहित्य क्षेत्रातील विशिष्ट कामगिरीसाठी त्यांना दिली होती. ही मानाची पदवी होती. 1988 त्यांना कलकत्त्याच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. 1987 कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार केंद्र शासनाकडून साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना दिला गेला होता. हा सर्वोच्च पुरस्कार यापूर्वी फक्त वीस खांडेकरांना मिळाला होता. ज्ञानपीठ पुरस्कारात 1,00,000 रुपये आणि मानचिन्ह दिले जात. हा पुरस्कार मिळाल्यावर कुसुमाग्रज प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर पोहोचले. त्यांचे अनेकांनी कौतुक केले. वीस खांडेकर म्हणाले, महाराष्ट्राच्या किंबहुना हिंदभूमीच्या उद्याच्या आशा आकांक्षाचे उद्गाते म्हणून ज्यांच्याकडे अभिमानाने बोट दाखवता येईल अशा तरुण मराठी कवीची आपण गणना करू लागलो तर कुसुमाग्रजांच्या नावाने अनामिकास घालावी लागेल. टिळक जसे मुलाफुलांचे कवी होते किंवा गोविंदाग्रज जसे कल्पनारम्य असे प्रणयाचे कवी होते, तसे कुसुमाग्रज मानवतेचे कवी आहेत. कुसुमाग्रजांच्या गरजा जय जयकार या कवितेने मी पेटून निघालो असे कवी बाबा बोरकर म्हणाले. तर माझे तारुण्य जन्माला आले ते मराठी साहित्याच्या आकाशावर सोडलेल्या विशाखा या नक्षत्रावर, असे उद्गार पु ल देशपांडे यांनी त्यांच्या काव्यावर काढले. वसंत कानेटकरांनी कुसुमाग्रजांना सागरासारखे खोल अशी उपमा दिली, तर वदी कुलकर्णींनी त्यांना महामानव म्हणून संबोधलं. कुसुमाग्रजांच्या लेखन कार्याचा गौरव सर्वांनी केला. कोणाला त्यांचे साहित्य आवडले तर कोणाला त्यात विशेष वाटले नाही, पण पुढे त्यांच्यातील साहित्यिकापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे लोक त्यांच्यावर प्रेम करू लागले, त्यांना महामानव म्हणू लागले. त्यांचे व्यक्तित्व, त्यांचं हे जे व्यक्तित्व जे आहे ते खरंच कसं होतं हे आपण पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.